ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ, ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಜ್ಯೋತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ. ಇವತ್ತು ನಾವು ಮಜಗಾವಿ ನಗರದ ಒಂದು ಕಲ್ಮೇಶ್ವರದಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇವತ್ತು ವೈಶಾಲಿಯವರ ಮನೆಗೆ ನಾವು ಒಂದು ರೆಸಿಪಿಯನ್ನು ನೋಡಲು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಹಾಗಾದರೆ ಅವರು ಯಾವ ಒಂದು ರೆಸಿಪಿನ ನಮಗಾಗಿ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರೋಣ, ಬನ್ನಿ. नमस्कार यामंत्र. नमस्कार माय बेळगावी टीम, मैं आपले आमच्या घरी स्वागत करते. थैंक यू. नमस्ते वैशाली मैडम, आज तुम्ही आम्हाला काय बनवून दाखवायता? नमस्कार, मैं आज तुम्हाला बनाना हलवा, तुटलेल्या केळ्यांचा बनाना हलवा कसा बनवायचा ते मी दाखवते. इंटरेस्टिंग आहे. हो हो, बनाना हलवाला काय काय लागते? हो, बनाना हलवा बनवण्यासाठी ड्रायफ्रूट्स लागतात. काजू व बदामी घेतलेले आहेत. केळी कट करून घेतलेले आहेत. किती केळी कट करून घेतली? मी केळी चार घेतलेली, म्हणजे दोन त्याच्यात आहे, दोन ह्याच्यात घेतली. बस. आणि इलायची पावडर आहे, आणि कॉर्नफ्लॉवर आहे, आणि गुळाचं पाणी केलेलं आहे, आणि हा फूड कलर आहे. गुळाचं पाणी म्हणजे कसं? गुळाचं पाणी म्हणजे गुळात फक्त पाणी घालून गुळ विरघळून घ्यायचं आहे, फक्त ते पाणी करून घेतलेलं आहे. हे कॉर्नफ्लॉवर आहे, इलायची पावडर, केळी, ड्रायफ्रूट्स अँड फूड कलर. ओके, बस इतकंच पाहिजे. ओके, चला आता स्टार्ट करूया. पण पॅन गरम करायला ठेवूया थोडा वेळ. त्याच्यानंतर पॅन मध्येच काम म्हटलं तर आपण जर्मनी भांड्यात वगैरे घेतलं तर त्याला बनाना पेस्ट केलेली ती खाली चिकटण्याचे जास्त चान्स असतात. सो हे कसं ह्याच्यात व्यवस्थित होतं ते. मग आपण हे ड्रायफ्रूट्स येतात, आता घी किंवा बटर पण यूज करू शकतो. ओके, मग थोडस आपण मी तूप यूज करायला लागले. एक स्पून घेतलेला आहे मी तूप. ओके, हे थोडं गरम झालं की ह्याच्यात ड्रायफ्रूट्स करूया आपण गरम करायला. घरात कोण कोण आहे तुम्ही आता? घरात मी, हजबंड, दीप, सासू सासरे आणि एक मुलगा. किती वर्षाचा आहे मुलगा? अडीच वर्षाचा आहे. थोडस ब्राऊन असं झालं ना, मग काढून घ्यायचं. ब्राऊन होईपर्यंत आम्ही आणि थोडस असं भाजून घेतलं तर म्हणजे असं ती बनाना हलवा खाताना एकदम छान लागतं. हे असं तसंच घातलं तर थोडस असं मऊ वगैरे असं लागल्यासारखं होतं. हे भाजून घातलं तर छान लागतं. ऑइल मध्ये पण आम्ही करू शकतो नाही ते? ऑइल मध्ये पण करू शकतो, पण तूप किंवा म्हणजे बटर वगैरे असेल तर स्मेल वगैरे छान येते, टेस्ट येते. हा, टेस्ट म्हणजे जास्त लोक तूप खात नाही ना? हा, तूप खात नाही. याच्याऐवजी हे बटर मध्ये पण यूज करू शकतो, पण तूप आहे म्हणून मी तुपातच करते. हे झालेलं आहे ब्राऊन. हे बघा, काजू वगैरे ब्राऊन झालेले दिसले. आता या आपण एका बाउल मध्ये काढून घेऊ. हे एवढं किती लोकांना होते हलवा? हे होतं चार पाच लोकांना. चार पाच लोकांना. आता हे असं भाजत राहायचं. किती मिनिट हे करायचं ते? हे 5 ते 10 मिनिट. म्हणजे कसं होतं ते नेक्स्ट? जे नेक्स्ट नाही नाही घट्ट होत नाही. हे असंच थोडा वेळ भाजत भाजत असं त्याच्यातच मग ते नेक्स्ट प्रोसेस करायची. म्हणजे गुळाचं पाणी वगैरे, कॉर्नफ्लॉवर वगैरे सगळं त्याच्यातच घालून मिक्स करत भाजत जायचं. तुमचे हसबंड काय करतात? इंजिनियर आहेत. आणि फ्री टाइम मध्ये काय करता तुम्ही? फ्री टाइम मध्ये मी शिलाई वगैरे करते. काय काय शिवता तुम्ही? माझा असं शिवण क्लास वगैरे झालेला नाही आहे. मी ऑनलाईन बघूनच, जर मला काही मूड असेल तर मी ऑनलाईन, जर मला काही आवडलं तर मी ऑनलाईन बघूनच शिवायचा प्रयत्न करते. काय काय शिवला आता आतापर्यंत तुम्ही? म्हणजे ब्लाऊज, ड्रेस? ब्लाऊज, ड्रेस,
ड्रेस पण शिवले, ब्लाउज पण शिवले, साधा ब्लाउज आणि पिशवी वगैरे, टिफिन बॅग ते पण शिवले. मास्क वगैरे शिवत होती, आता बंद आहे. आणि कुठल्या कुठल्या रेसिपी करता तुम्ही, म्हणजे ट्राय करत असता का? मी रेसिपी करते भरपूर. नॉनव्हेज मध्ये आमच्या घरी तर सारखं नॉनव्हेज असतं. बिर्याणी, फिश करी, फिश फ्राय, चिकन 65, ते सगळं तुम्ही खातच करता? हो हो, नॉनव्हेज वगैरे आमच्या घरी भरपूर नॉनव्हेज असते, त्याच्यामुळे नॉनव्हेज बनवावं लागतं. केक वगैरे मी सगळी, रव्याचा केक, परत अंड्याचा केक, बिस्किट केक वगैरे असे बनवत राहते सारखं. मग बर्थडे असला तर तुमच्या घरालाच यायचं, मग बाहेर काय घ्यायचं करायचं पडत नाही. नाही बाहेर म्हणजे क्रीम वगैरे घालून नाही म्हणून, नाही असं साधं खायला. क्रीम जास्त मला आवडत नाही, क्रीम चे. हे रेडी झाले का आता? हा आता हे रेडी होत आले. आता ह्याच्यात आपण गुळाचं पाणी आहे ना, ते गुळाचं पाणी घालू. ते गुळाचं पाणी किती घालायचं, म्हणजे ते म्हणजे एवढं क्वांटिटी म्हणून आहे का? ते क्वांटिटी म्हणून असं काही नाही आहे, मी अंदाजेच घेतलेलं आहे. म्हणजे स्वीट आपल्याला जेवढं स्वीट पाहिजे ना तेवढं ते घालायचं. हे बनाना हलवा घरात कुणाला जास्त आवडते? जास्त म्हणजे आम्ही सगळे पण खातो, स्पेशली मी काय पण डिशेस केलेले माझ्या दिरांना आवडतात. मग तुम्ही कुठलं पण नवीन ट्राय केलं तर त्यांना, मी फर्स्ट त्यांनाच टेस्ट करायला देते, कारण ते छान कमेंटमेंट पण देतात आणि त्यांना पण म्हणजे छान झालं नाही तर पण कमेंट देतात. नाही सांगतात अजून म्हणजे स्वीट पाहिजे होतं असं काही पण, असं जर कमी पडलं असेल तर सांगतात ते मला. काही चांगलं झालं असेल तर ते ऑफिस मध्ये पण घेऊन जातात. नोबद वीक्षकरे मिळली या वीकेंडली ಬಂದು ಬನಾನಾ ಪೇಸ್ಟ್ ರೆಡಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಹಲ್ವಾ ಆಗೋದಕ್ಕೆ ಇನ್ನೇನು ಬಂದಿದೆ ಅದು ನೋಡೋದಿಲ್ಲಿ ಯಾವ ಕಲರ್ ಆಗಿದೆ ಅಂತ. ಅದು ಇದನ್ನ ನೀವು ಈ ತರನೇ ಅಳಗಾಡಿಸ್ತಾನೆ ಇರಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಕೆಳಗಡೆ ಹೊತ್ಕೊಳ್ಳೋಂಥ ಎಲ್ಲ ಚಾನ್ಸಸ್ ಇದೆ. ಸೊ ನೀವು ಕೈ ಬಿಡದಲ್ಲೇ ಇದನ್ನ ತಿರುಗಿಸ್ತಾನೆ ಇರಬೇಕು. ನೋಡಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬಂದಿದೆ ಅಂತ. ಇದು ಇನ್ನೂ ತಿಕ್ಕಾಗುತ್ತೆ. ಕಾರ್ನ್ಫ್ಲವರ್ ಮಧ್ಯೆ ಥೋಡಸ ಪಾನಿ ಘಾಲೂನ್. किती स्पून घेतला तुम्ही? कॉर्न 2 स्पून घेतलेले आहेत मी. कॉर्नफ्लोअर कशाला घालायचं ते? कॉर्नफ्लोअर म्हणजे थिकनेसला. ನೋಡಿ ವೀಕ್ಷಕರೇ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ. ಅದು ಇವಾಗ ಅವರು ಕಾರ್ನ್ಫ್ಲೋರ್ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. कॉर्नफ्लॉवर आहे, त्याचे पावडर असते ना, ती पावडर तशीच नाही घालायची आहे. त्याच्यात थोडस पाणी ऍड करून आपण दूध टाईप बनवू शकतो, ते लिक्विड टाईप. आणि मग लिक्विड टाईप बनवून ते आपण घालूया त्याच्यात. हा कॉर्नफ्लॉवर मध्ये बबल्स राहायचे नाहीत, एकदम पाणी सर म्हणजे दूध कसं असं पातळ असतं ना तसं बनवायला पाहिजे. 2 स्पून आपण बस ना ते. हा 2 स्पून बस. आता आपण त्याच्यात इलायची पावडर घालूया थोडी. इगारु येले की पुडीना हाकता इदारे. इलायची पावडर घातल्याने स्मेल छान येते, टेस्ट पण येते. स्मेल ಮತ್ತು टेस्ट ಚೆನ್ನಾಗಿ ಬರುತ್ತೆ ಏಲಕ್ಕಿ ಪುಡಿ ಹಾಕಿದ ಮೇಲೆ. ಇವಾಗಲೇ ಸ್ಮೆಲ್ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅದು. ಅದನ್ನ ಸ್ವಲ್ಪನೂ ಕೈ ಬಿಡದಲೆ ನೀವು ಹಾಗೇನೆ ಅಳಗಡಿಸ್ತಾ ಇರ್ಬೇಕು ಅದನ್ನ. ಇವಾಗ ನೋಡ್ಬೋದು ನೀವು ಇಲ್ಲಿ ಅವಾಗಲೇ ಹುರ್ಕೊಂಡಿದ್ದಂತ ಡ್ರೈ ಫ್ರೂಟ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನ ಇವಾಗ ಹಾಕ್ಬೇಕು.
कलर फूड कलर कसा कशाला घालायचं ते फूड कलर म्हणजे आपल्याला आता हा कसा ब्लॅक कलर टाइप गुळाचा गुळ कसा आपण ब्लॅक होता ना गुळाचं पाणी म्हणजे असं ब्लॅक होतं म्हणजे हे ब्लॅक सारखं दिसते फूड कलर घातल्याने ह्याला ऑरेंज कलर म्हणजे कुठला पण घालू शकतो कुठलं पण घालू शकतो जास्तीत जास्त रेड ऑरेंज घालून मग छान दिसते ते दिसायला मूळबोधू वीक्षकऱ्यांनी मिळली ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಬಂದು ಫುಡ್ ಕಲರ್ನ ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಅದು ಕಲರ್ ಯಾವ ರೀತಿ ಚೇಂಜ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಸೊ ನಿಮಗೆ ಬೇಕಂದ್ರೆ ನೀವು ಫುಡ್ ಕಲರ್ನ ಹಾಕೋಬಹುದು ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೂ ಹಾಗೇನೂ ನೀವು ಮಾಡ್ಕೊಂಡು ತಿನ್ನಬಹುದು ಬೇಕಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಕಲರ್ ಕಲರ್ ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಸೊ ನಿಮಗೆ ಬೇರೆ ಕಲರ್ನ ಹಾಕೋಬಹುದು ಕೈ ಮಂತ್ಲ ತುಪ್ಪನ ಅಪನ ಆಡ್ ಕರೋ ಯಾಜಾ ನಿಮಗೆ ತುಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ತುಪ್ಪ ತಿನ್ನೋರಿಗೆ ಇದು ಹೇ ಮಾಡಿದಂತ ಹಲ್ವಾನೆ ಅಂತ ಹೇಳಬಹುದು ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಪ್ಯೂರ್ ತುಪ್ಪದಿಂದನೆ ಮಾಡಿರೋದು ಸ್ವಲ್ಪನು ಎಣ್ಣೆಯನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿದ ಇಲ್ಲ ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಅದು ಸ್ಮೆಲ್ ಕೂಡ ಬರ್ತಾ ಇದೆ ಕಡಿಮೆ ಉರಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಇದನ್ನ ಮಾಡಬೇಕು ವೀಕ್ಷಕರೇ ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅದು ಕೇಳಿದ್ರೆ ಹತ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಜಾಸ್ತಿ ಬಾರಿ ಗ್ಯಾಸ್ ವರಸ್ ಹಾಂ ಅಸ ಹಲವತ್ತು ರಹಲ ಪಾಯಿಜೆ ತೆಲ ಜಾಸ್ತಿ ಮೋಟಾ ಗ್ಯಾಸ್ ಗ್ಯಾಸ್ ಕೆಲನ ಖಾಲಿ ಆಗಂಚಿ ಕೊಂಡ ಶಕ್ಯತ ಎಸ್ ನೋಡಬಹುದು ವೀಕ್ಷಕರೇ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿದೆ ಅಂತ ಅದು ಒಂದು ತಿಳು ಬಾಳೆಹಣ್ಣನ ಪೇಸ್ಟ್ ನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅದು ನೋಡಿದ್ರು ಸಹ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ ಅದು ಬಾಳೆಹಣ್ಣಿನಿಂದ ಮಾಡಿರೋ ಹಲ್ವಾ ಅಂತ ನೋಡಬಹುದು ಅಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಜೆಲ್ಲಿ ಟೈಪ್ ಆಗಿದೆ ಅದು ಅತ್ತ ಇದೆ ತಯಾರ ಆಗಿದೆ ಅಪನ್ ಏಕ ಪ್ಲೇಟ್ ಮತ್ತೆ ಮಂಜೆ ಅಸೆ ಬರ್ಫಿ ಟೈಪ್ ಸ್ಲೈಸ್ ಮಾಡ್ಸಕ್ಕೆ ಅಪನ್ ಏಕ ಪ್ಲೇಟ್ ಮತ್ತೆ ಕಾಡೂ ಇದೆ ನೋಡಬಹುದು ವೀಕ್ಷಕರೇ ಇವಾಗ ಅದು ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಸೋ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಒಂದು ಜೆಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ ಸೋ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಆಗಿದೆ ಇದು ನೋಡಬಹುದು ಇಷ್ಟು ತಿಕ್ಕ ಆಗುವವರೆಗೂ ನೀವು ಅದನ್ನ ಕೈ ಆಡಿಸ್ತಾನೆ ಇರಬೇಕು ನೋಡಬಹುದು ನೋಡಿ ಈ ತರ ಇದರ ತಗೊಂಡ್ರೂ ಅದು ಬೀಳಬಾರದು ಅಂದ್ರೆ ಆ ತರ ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ನೀವು ಅದನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಓಡಸೋ ಪ್ಲೇಟ್ ನಾಗಿ ತೂಕ ಲಾಂಗ್ ಇತ್ತಲ್ಲ ಆಯಿ ಹಾ ಓಡಸೋ ಈ ಕೊಡಿ ಅಪ್ಪ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಈಗ ಅವರು ಒಂದು ಪ್ಲೇಟ್ ಗೆ ತುಪ್ಪನ್ನ ಹಚ್ಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇವಾಗ ಇದು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಇದನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ತಣ್ಣಗಾಗೋದಿಕ್ಕೆ ಅಂತಾನೆ ಬಿಡಬೇಕು ಕಿತಿ ಮಿಂಟ ಸೋಡಾಯ್ಸಾ ಹೇ ಕೋಲ್ಡ್ ಮಾನ ಕೋಲ್ಡ್ ಬೆಲ असं ठेवला तर 20 ते 30 मिनिटं लागतात म्हणजे आपण जसं जास्त असेल तर जास्त वेळ लागतो थोडंस असेल तर थोडा वेळ लागतो असं मग ह्याला किती मिनिटं लागेल आता कोल्ड फायला ह्याला 20 ते 25 मिनिटं लागेल जर आपल्याला लगेचच हे पाहिजे असेल तर आपण फ्रीज मध्ये ठेवून सुद्धा लगेच थंड करून घेऊ शकतो नंतर मग ह्याचे आपण बर्फी टाइप स्लाइस वगैरे करून घेऊ शकतो इलायची इलायचीचे पदार्थ कुणाला जास्त आवडतात ना तर मग आपण इलायची अजून सुद्धा ऍड करू शकतो असं वरून सुद्धा इलायची घालू शकतो आपण त्याच्यात आता आपण हे आपल्याला लगेच स्लाइस करायचे त्याच्यामुळे फ्रीज मध्ये ठेवूया थोडा वेळ थंड करायला ನೋಡಬಹುದು ವೀಕ್ಷಕರೇ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಒಂದು ಬನಾನಾ ಹಲ್ವಾ ರೆಡಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇವಾಗ ಇದನ್ನ ನಾವು ಫ್ರಿಜ್ ಅಲ್ಲಿ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಇಟ್ರೆ ಸೊ ಅದು ಕೋಲ್ಡ್ ಆಗುತ್ತೆ ಅವಾಗ ನಾವು ನಮಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ಸ್ಲೈಸಸ್ ಬೇಕೋ ಆ ರೀತಿ ನಾವು ಅದನ್ನ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಸೊ ಬನ್ನಿ ಇಟ್ಬಿಡೋಣ ಇವಾಗ तयार आहे आपण थोड्या वेळाने टेस्ट करूया ಸೊ ನೋಡಬಹುದು ವೀಕ್ಷಕರೇ ಇವಾಗ ಇದು ತಣ್ಣಗಾಗಿದೆ ಸೊ ನಾವು ಇದನ್ನ ಸ್ಲೈಸಸ್ ಆಗಿ ಒಂದೊಂದು ಸ್ಲೈಸಸ್ ಆಗಿ ಕಟ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ನಿಮಗೆ ಯಾವ ತರ ಬೇಕೋ ಆ ತರ ನೀವು ಕಟ್ ಮಾಡ್ಕೋಬಹುದು ಇದೇ ತರ ಅಂತ ಅಲ್ಲ
ಬನಾನಾ ಅಂತ ಅಂದರೆ ಇವಾಗ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ತಿನ್ನೋದೇ ಇಲ್ಲ ಹಣ್ಣು ಯಾವುದೇ ಹಣ್ಣುಗಳನ್ನು. ಸೊ ಈ ಥರ ನಾವು ಹಲ್ವಾ ಆಗಿರ್ಬೋದು ಈ ಒಂದು ಯಾವುದೇ ಒಂದು ಸ್ವೀಟ್ನ ಮಾಡಿಕೊಟ್ರೆ ಅವರು ಗೊತ್ತೇ ಆಗೋದಿಲ್ಲ ನಾವು ಈ ಥರ ಒಂದು ಹಣ್ಣಿಂದ ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ. ಸೊ ಅವರು ಕೂಡ ಇಷ್ಟಪಟ್ಟು ತಿಂತಾರೆ. ಸೊ ನಮಗೂ ಮಾಡಿದವ್ರಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ ಅವ್ರು ತಿಂದಿದ್ದಕ್ಕೂ. बनाना हलवा तैयार है त्याचे थंड स्लाइस अपने जसे पाहिजे छोटे मोटे अपन स्लाइस बनवू शकतो. माझ्या मुलग्याला पण फार आवडते हे. मी भरपूर वेळा ट्राय करते. ओके नोडबोद वीक्षकरे याव रीतियागि ओंदु बनाना हलवा रेडी आगिदे अंत. ಸೊ ಇದು ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಆಗೋದಿಲ್ಲ ಇದು ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣಿಂದ ಆಗಿದೆ ಅಂತ. ಹಾಗೆ ವಯಸ್ಸಾದವ್ರು ಕೂಡ ಇದನ್ನು ತಿನ್ಬೋದು ಯಾಕೆಂದರೆ ಇದು ಮೆತ್ತಗಿರುತ್ತೆ. ಸೊ ಅವರು ಕೂಡ ಇಷ್ಟಪಟ್ಟೇ ತಿಂತಾರೆ ಇದನ್ನು. ತುಪ್ಪ ಆ್ಯಡ್ ಕೆಲತ್ತರ್ ಮುಂಜೆ ಜಾಸ್ತಿ ಚಿಕ್ಕಟ್ನೇಚೆ ಚಾನ್ಸಸ್ ನಸ್ತಾವೆ. ನೀವು ಎಷ್ಟು ತುಪ್ಪ ಹಾಕ್ತಿರೋ ಅಷ್ಟು ಒಳ್ಳೆಯದು ಯಾಕೆಂದರೆ ಇದು ಅಂಟ್ಕೊಳ್ಳಲ್ಲ ಕೆಳಗಡೆ. ನೋಡೋದಕ್ಕೆ ಟೇಸ್ಟಿ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಬನಾನಾ ಹಲ್ವಾ ರೆಡಿ. ನಾನು ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ ನಿಮಗೆ. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಂದಿದೆ ವಿಶ್ವರೇ. ಇದು ಬನಾನಾದಿಂದ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಯಾರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ಅವ್ರು ಹುರಿದಂಥ ಒಂದು ಡ್ರೈ ಫ್ರೂಟ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದು ಕೂಡ ಬಾಯಿಗೆ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನಾನಂತೂ ಎಲ್ಲ ಖಾಲಿ ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಕ್ಯಾಮ್ರಾಮನ್ಗೂ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ನಾನು ಇದನ್ನು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.